विधान परिषदेच्या 9 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत 10 उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रत्येकी 3 आणि शिवसेना भाजपकडनं प्रत्येकी 2 उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस वगळता अन्य 3 पक्षांना आपापल्या उमेदवारांसाठी बाहेरून मतं मिळवावी लागतील आणि या सगळ्यामुळे घोडेबाजार तेजीत येण्याची चिन्ह आहेत. विधान परिषदेच्या 9 सदस्यांची मुदत संपल्यानं येत्या 20 मार्चला त्यासाठी निवडणूक होतीये. या निवडणुकीच्या रिंगणात 10 उमेदवार उतरलेत. यामध्ये काँग्रेसचे शिवाजीराव देशमुख, हरिभाऊ राठोड आणि चंद्रकांत रघुवंशी, राष्ट्रवादीचे हेमंत टकले, किरण पावसकर आणि आनंद ठाकूर, शिवसेनेच्या नीलम गोरे आणि राहुल नार्वेकर, तर भाजपतर्फे विनोद तावडे आणि पांडुरंग फुंडकर मैदानात आहेत. प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी 29 मतांची आवश्यकता आहे. काँग्रेसकडे स्वतःची 81 आणि अपक्ष 12 अशी 93 मतं असल्यानं त्यांचे 3 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादीकडे स्वतःची 62 अपक्ष 12 अशी 74 मतं आहेत. त्यांना आपला तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी 13 मतांची आवश्यकता आहे. यात काँग्रेसची राहिलेली काही मतं राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. भाजपकडे 47 मतं असून त्यांना आपला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी 11 मतांची आवश्यकता आहे. ही मतं मिळवण्यासाठीच भाजपचे नेते विनोद तावडे यांनी नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. मनसेची 12 मतं मिळाली तर भाजपचेही 2 उमेदवार निवडून येऊ शकतात. या सगळ्यात अडचण होणार आहे ती शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराची. शिवसेनेकडे 45 मतं आहेत. त्यांनाही 13 मतं बाहेरून मिळवायची आहेत. त्यामुळे शिवसेनेचा दुसरा उमेदवार अडचणीत असेल असं बोललं जात आहे. त्यातच शिवसेनेनं भाजपला न विचारता आपले 2 उमेदवार उतरवल्यानं भाजपमध्ये शिवसेनेबद्दल प्रचंड नाराजी आहे. या सगळ्याचा फटका शिवसेना उमेदवाराला बसू शकतो. 10 उमेदवार रिंगणात आल्यानं समाजवादी पार्टी आणि इतर लहान पक्ष काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. त्याचबरोबर काँग्रेस सोडून प्रत्येक पक्षाला ज्यादा मतांची गरज असल्यानं या निवडणुकीत घोडेबाजारही तेजीत येण्याची चिन्ह आहेत. दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.